आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यापासून अनेक वेळेला आरोप केलेला आहे ते घरात असतात, ते बाहेर पडत नाहीत. शरद पवारांनी साम टीव्हीशी बोलताना अप्रत्यक्ष असा सल्ला दिलेला आहे, त्यांनी थेट सांगितलं नाही पण अप्रत्यक्ष त्यांचा सल्ला हाच आहे की लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि फील्डवर जाऊन बघितलं पाहिजे निर्णयांचं काय झालंय, काय म्हणणं आहे भाजपचं यावर. सर्वप्रथम आज शरद पवार साहेबांचा जन्मदिवस आहे, मी माझ्याकडून हृदयापासून मनापासून त्यांना शुभकामना देतो. वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं. शरद पवार साहेब जे म्हणाले तो अप्रत्यक्ष नव्हे, खरं तर प्रत्यक्षच त्यांनी उद्धवजींना मार्गदर्शन केलं आहे. पण हेही गोष्ट खरी आहे की जो राज्यकर्ता असतो तो राजेशाहीमध्ये असेल की लोकशाहीमध्ये असेल, आपल्या निर्णयाचा किती सकारात्मक परिणाम होतो, त्याचा किती उपयोग होतो, त्याचा किती जनतेचा फायदा होतो, राज्याच्या प्रगती उन्नतीसाठी त्या निर्णयाचं महत्व आपण कसं अधोरेखांकित केलं पाहिजे यासाठी फील्डवर गेलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला माहिती मिळू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असाल की एखाद्या वेळी अतिवृष्टी होते, भूकंप येतो, तेव्हाचे राज्यकर्ते तिथं जातात, माहिती घेतात, आपल्या निर्णयाच्या संदर्भातला आढावा घेतात आणि आढावा घेऊन त्यामध्ये दुरुस्तीची आवश्यकता असतील, त्याच्यामध्ये काही सुधारणेची आवश्यकता असतील ते करतात. जेव्हा राजेशाही होती तेव्हा तुम्हाला माहिती आहे की चाणक्यही म्हणायचे की वेषांतर करून गेलं पाहिजे, अनेक राजे वेषांतर करून आपल्या जनतेच्या मनात आपल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये काय मत आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच रामायणामध्ये माता सीतेच्या संदर्भात एका नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनेवर अग्निपरीक्षा झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचंही उदाहरण आहे की सूर्यास्तानंतर ते किल्ल्यावर गेले आणि किल्लेदारांनी अटकलं आणि किल्लेदार म्हणाले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असाल तरी सुद्धा मी जाऊ देणार नाही कारण माझा राजांचा आदेश आहे. ही व्यवस्था राजेशाहीपासून लोकशाहीपर्यंत आहे. पण यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि ती पवार साहेबांनी समजून घेतली पाहिजे की त्यांचं हे राजकारणातल्या अनुभवातलं अतिशय अनमोल असं तत्व आहे की राज्यकर्त्यांनी घराबाहेर निघालं पाहिजे, फील्डवर गेलं पाहिजे, प्रश्न समजून घेतले पाहिजे, समस्या समजून घेतल्या पाहिजे. पण यामध्ये एक गोष्ट मात्र, सुधीर भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे की अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये मिसळलंच पाहिजे. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाण साहेब, आपण बघितलं शरद पवार साहेबांनी कशा पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे, अप्रत्यक्ष सल्ला दिलेला आहे, कामाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात असं सांगितलं, कारण विरोधक अनेक वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून आरोप करतायत, ते घरातून बाहेर पडत नाही आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? आपण बघितलं काही तांत्रिक कारणांमुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी मिसळलं पाहिजे जनतेमध्ये, फील्डवर जाऊन कामं केली पाहिजेत आणि आपल्या या सगळ्यामध्ये आपण जी काय निर्णय घेतलेले आहेत त्याचा काय अंमलबजावणी होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा जाऊयात मुनगंटीवार यांच्याकडे. सुधीर भाऊ, आपण बघितलं की खरंच बऱ्याच वेळेला असं पण सांगितलं जातं की मुख्यमंत्र्यांनी तळागाळापर्यंत जायची गरज नाही आहे, कारण मुख्यमंत्री जर एखाद्या गावखेड्यामध्ये पाहणी रोज करत बसले तर जनतेची कामं कोण करणार, मंत्रालयातली कामं कोण करणार, असं पण एक युक्तिवाद केला जातोय बऱ्याचदा. युक्तिवाद तेव्हा योग्य आहे जेव्हा तुम्ही सातही दिवस फिरत राहाल तेव्हा. तुम्हाला साधारणतः आठवड्याचं नियोजन केलं पाहिजे, मंत्रालयात किती वेळ. आता हे मुख्यमंत्री महोदय यांनी तर जगातला रेकॉर्ड मोडला आहे, एकदाही गेले नाही मंत्रालयात. म्हणजे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा रेकॉर्ड होता 365 दिवसापैकी 3 दिवस जाण्याचा, मुख्यमंत्री महोदय मंत्रालयातच गेले नाही. मग 1,45,000 फुटाच्या मंत्रालयावर 1,000 कोटी रुपये आपण खर्च करतो, ज्या मंत्रालयाच्या सुरक्षेवर 200 कोटी रुपये खर्च करतो, त्या मंत्रालयात जर मुख्यमंत्री जाऊन तिथं सुद्धा आढावा घेत नसतील. दुसरा, मुख्यमंत्र्यांनी छोट्या छोट्या गावापर्यंत जायचं नसतं, एखादा सॅम्पल दौरा असतो, एखाद्या छोट्या गावात जाऊन त्या ठिकाणच्या एकूण गावामधल्या असणाऱ्या ग्रामीण समस्या. आता महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायतीमध्ये जायचं आणि 44,000 गावांमध्ये जायचं याची आवश्यकता नसते. आणि म्हणून हा युक्तिवाद चुकीचा आहे की मुख्यमंत्री मोदींनी फिरतच राहायचं का, नाही नाही फिरायचं नाहीये. पण आठवड्यातून एक दिवस हा मात्र अगदी सुधीर भाऊ मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. मनीषा जी,
शरद पवारांना साम टीव्हीने घेतलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारला गेला की मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, त्यावेळेला शरद पवारांनी म्हणजे लोकांना भेटण्यासंदर्भात भाजप अनेक वेळेला आरोप करते मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत, घरातून बाहेर पडत नाहीत, तर शरद पवारांनी सुद्धा उत्तर दिले की लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, फील्डवर जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं काय होतंय। निश्चितच, एकतर पहिले आपल्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचे आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेवर सदैव राहू देत असंही मी प्रार्थना करते। एकतर ह्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक गोष्टी तंत्रज्ञान इतकं विकसित झालं की अनेक नेते म्हणजे केवळ आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही तर अनेक गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या, झपाट्याने होऊ लागल्या, त्यामुळे वेग जो आहे कामाचा तो देखील वाढला आणि निश्चित त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब हे त्यांचा एक वडीलकीचा सल्ला म्हणून निश्चितच त्याच्यावर अंमल करतील। परंतु सध्या आपण पाहिलं की मुख्यमंत्री उद्धवजी झाल्यानंतर 2 वर्ष सतत कोरोनाच्या आपण संकटाला सामना करतोय आणि आपल्या सर्वांच्याच मुव्हमेंटवर रिस्ट्रिक्शन झाल्या, अनेक गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या, अभ्यास देखील ऑनलाईन, शाळा कॉलेजेस सगळं ऑनलाईन झालं आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक गोष्टी गतिमान झाल्या हेही आपल्याला विसरून चालता नाही। अर्थातच शरद पवार साहेबांनी जो काही सल्ला दिलाय तो भाजपचं मात्र वेगळं मत आहे। भाजपचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री फील्डवर पण जात नाहीत आणि मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा जात नाहीत। आता भारतीय जनता पार्टीचं मत त्याच्यावर असू शकतं, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मतप्रदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रातला आणि त्यांनी मत व्यक्त केलंय ते ठीक आहे, त्यांचं मत आम्ही लक्षात ठेवू। आपण सुधीर मुनगंटीवारांच्याकडनं या सगळ्यावर बोलत होतो, ते स्वतः आहेत आपल्यासोबत। सुधीर भाऊ, नाही आदर्शी आदरणीय मनीषाताई ज्या म्हणाव्या की ऑनलाईन बैठका घेता येतात हे खरं आहे ना, पण मग पवार साहेबांना ऑनलाईन नाही काम करता येत का, मग ते फील्डवर का जातात? देवेंद्रजी ऑनलाईन काम करता येत नाही का, फील्डवर का जातात? याचं कारण असं आहे की काही गोष्टींमध्ये ऑनलाईनच्या मर्यादा आहेत। या ऑनलाईन बैठकी असतील किंवा ऑनलाईनच्या संदर्भामध्ये जर आढावा असेल त्याच्यावर काही मर्यादा आहे, पण यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष काही गोष्टींसाठी जावं लागतं। कोरोनामध्ये जाऊ नये हे मला मान्य, पण आता कोरोना संपल्यानंतर सारं जग जेव्हा कामाला लागलं तेव्हा मात्र आपल्याला काही ठिकाणी जाणं, त्या ठिकाणची माहिती घेणं, आढावा घेणं, आपल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये योग्य असं आकलन करणं, त्याचं मूल्यांकन करणं, आणि म्हणूनच पवार साहेबांनी ही सूचना केली। याच्यामध्ये काही पवार साहेबांना ऑनलाईन काही वापरता येत नाही किंवा देवेंद्रजीला काही ऑनलाईन वापरता येत नाही अशा त्याला भाग नाही आहे। अगदी अगदी सुधीर भाऊ, तुमचा मुद्दा लक्षात आला, मनीषाजींकडून आपण थोडक्यात उत्तर घेऊया। मनीषाजी, आपण बघितलं की मनीषा कायंदे यांचा संपर्क तुटलेला आहे। सुधीर भाऊ धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि भाजपची भूमिका मांडली त्याबद्दल। आपण बघितलं की या सगळ्यामध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष एक सल्ला दिलेला आहे आणि यावर आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच असतात, ते लोकांना भेटत नाहीत अशी विरोधकांची सातत्यानं टीका होत असते। यावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल असा प्रश्न साम टीव्हीवर विचारला असता शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना त्याने सल्ला दिलेला आहे, घेतलेल्या निर्णयाचा पडताळा फील्डवर करावा लागतो असं शरद पवार म्हणाले आहेत।